पचास खो एकदम टोटल ओके गद्दारीतून बंडखोरीतून स्थापन झालेलं सरकार आणि त्यांच्या विकासावर चर्चा करत असताना विधिमंडळाचं अधिवेशन झालं आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले गेले का अजिबात नाही अहो महाराष्ट्राचा विकास भरकटला आणि हिंदुत्व हे जर अपघाती असेल बंडखोरीचं असेल गद्दारीचं असेल तर हे हिंदुत्व ब्राह्मणी विचाराचं असेल तर हे हिंदुत्व हे भोरटं असू शकतं कारण आमचे प्रश्न सभागृहात आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चेलेच गेलेले नाहीत आमच्या प्रश्नावर जनतेच्या हिताचे महागाईचे बेरोजगारीचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे चर्चा कुठं झाली बोललं का कोण कुठला आमदार जनतेच्या हिताचं बोलला एकतर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोपरखाळ्या टोलेबाजी टवाळकी ह्याच्यातच धन्यता मानली म्हणून विकास भरकटला काय झालं आमच्या हिताचं आमच्या हिताचं काय निर्णय घेतलं महिला सुरक्षेचा कायदा बाल लैंगिक अत्याचार झाली का त्याच्यावर चर्चा अहो आज रस्त्यांची अवस्था कचऱ्याची अवस्था आरोग्याची अवस्था अ उद्ध्वस्त झाला आहे महाराष्ट्र आणि हे कोपर खळ्या आणि टोलेबाजी करण्यात टवाळी करण्यात धन्यता मानतात कपडे फाडतात एकमेकाचे ह्यांनी पन्नास खोके घेतले आणि ह्यांना मिळालं नाही म्हणून एकां एकमेकाच्या अंगावर जातात पण मित्रांनो जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल आणि संतोष शिंदे पुणे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो विनंती आपण नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट तुमची महत्त्वाचे आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करावा आमदार एकमेकांचे कपडे फाडतायत महाराष्ट्राला हे दिसत नाही का महाराष्ट्रातली जनता का गप्प बसली महाराष्ट्रातली जनता जर उघड्या डोळ्याने हे सगळं पाहत असेल तर हा महाराष्ट्राच्या विचाराचा खून आहे विकास भरकटला आहे हिंदुत्व भुरटं आहे हे मी का सांगतोय अरे महाराष्ट्राच्या विधिमंडळात नामांतराचा ठराव केला जातो आमचा मूलभूत प्रश्न आणि गरज आहे का जगण्या मरण्याचा प्रश्न आहे का अस्मितेचा मुद्दा आहे तो मार्गी लागला अभिनंदनीय परंतु आमच्या गरजेचं वाटतं का आमदारांच्या पगार कशा फुगलेत आज आमदारांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्या मानधनात वाढ झाली आम्हाला काय मिळालं काहीच नाही मंत्री आमदार यांचं वेतन आता सरकार ठरवणार हेच आमदार गडगंज पगार घेणार परत पेन्शन घेणार आणि शिक्षकांबद्दल घाणेरड भूमिका ठेवणार शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची हिंमत आहे आहे का कुणाकडं अजिबात नाही खरं तर हे आमदार हे एवढे बंदखोर गद्दार आणि भ्रष्टाचारी असतात की ह्यांनी अख्खा देश खोडून खाल्लाय यांना कोण बोलणार यांच्यावर पण बोललं पाहिजे प्रवीण दरेकरांना विधान परिषदेचं गट नेते पद केलं म्हणजे महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सुटले का काई दाला? काई दाला का जनतेच्या उंची वाढली काय झालं काही झालं नाही एक मात्र बिडिडी चाळीत पंधरा लाखात पोलिसांना घरं मिळणार अरे ज्या पोलिसांची ताण तणावात स नोकरी करतात आयुष्य जगतात असंख्य आजार आहेत त्यांच्या आरोग्याबद्दल काय त्यांच्या घराबद्दल काय बरेच प्रश्न आहेत विधिमंडळात अधिवेशन अख्खं पाण्यात गेलंय वाझोट्या सरकारच्या बैठकामध्ये वाझोट्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न काही निकाली लागले नाहीत काहीही हा जनतेच्या हातात आलेलं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे म्हणून विकास भरकटला आहे म्हणून भुरट हिंदुत्व आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा जय शिवराय मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्या वेगळ्या चर्चा करतो माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं